सगळ्यात चॅलेंजिंग जो खूप नंतर ज्याची चर्चा झाली, खूप गाजला, खूप कौतुक वाटायला आलं, पण करताना फार यातना सहन करायला लागल्या होत्या, असा कुठला आठवतो कट्टा सांगता येईल असं एखादा विषय, म्हणजे असं एखादा एखादा एखादं स्किट किंवा एखादा एखादा एपिसोड सुरू. हां, सुरुवातीपासून ना काही काही गोष्टींबाबत असं झालं ना, पहिलंच आमचं जेव्हा आम्ही ही कॉम्बिनेशन्स केली ना त्यावेळी आम्ही, म्हणजे मी साशंक होतो की प्रसाद आणि नम्रता एकत्र आणि समीर आणि विशाखा एकत्र, तर ती कॉम्बिनेशन्स करतानाच आम्ही आता हे एवढे तुल्यबळ एकत्र आल्यावर काही प्रॉब्लेम होईल का, तर तिथे आमचं डिबेट झालं होतं. त्याप्रमाणे ना काही स्किट्स रचताना माहिती नव्हतं की एवढी मोठी होतील. म्हणजे लॉली पहिल्यांदा केली त्यावेळी आम्हाला वाटलं नव्हतं की लॉली एवढी एवढी पॉप्युलर होईल म्हणून. ती एक एक कॅरेक्टर गंमत म्हणून आम्ही इंट्रोड्यूस केलं त्या याच्यामध्ये. किंवा आता शंकर्या शितलीची जी लव्ह स्टोरी चालली आहे आमच्या इथं, की त्या लव्ह स्टोरीचे भरपूर पार्ट्स होत आहेत, तर तेही करताना असं वाटलं नव्हतं की ही एवढी क्लिक होणार आहे. किंवा आता मगाशी आम्ही एम एच जे कट्टा जो आम्ही म्हटलं, तोही आधी आमच्या डोक्यात माझ्या डोक्यात वेगळा विषय होता. सचिनने सांगितलं की आपण ह्याला कट्टा करूया, आपण पत्रकार बसवू, समीर चौगुलेला तिथे बसवू, तो सुमारिया चौगुलिया म्हणून बसेल. तर तिनं पहिल्यांदा हजम होत नव्हतं की हे कसं होणार, आणि नम्रता पण तिथेच, तर ह्या सगळ्यांचं खिचडीनंतर काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार, तर हे. पण तो कट्टा एवढा पॉप्युलर झाला, मला वाटतं त्याच्यात तुमचाही वाटा आहे आणि सगळ्यांनाही आवडला, कारण त्यांना तो सेटअप माहिती होता, त्यांनी ते रिलेट केलं त्या सगळ्या. नाही, त्यावेळी कसं झालं होतं, एक मुलाखतीचे आमच्याकडे ना बरेच पॅटर्न्स आहेत, जसं जाऊया गप्पांच्या गावा आहे, किंवा आता लोचन मजनू आहे, किंवा मध्ये गौरवचा एक इंटरव्ह्यू झाला होता. तर इंटरव्ह्यू पॅटर्न जसं आपण आता बोलताना म्हटलो ना की जुन्याच गोष्टी पुन्हा नव्याने करायच्या, तर त्याचं एक वेगळं पॅकेजिंग दिसलं ना, तर त्याला एक स्वतःचं अस्तित्व आहे. आणि मी तसं जास्त न्यूज पाहणार आहे, म्हणजे मी पूर्वी ॲडिक्ट होतो आणि मी आता ते व्यसन सोडलं आहे सध्या. म्हणजे पूर्वी मी सलग न्यूज पाहिल्याशिवाय मला झोप येत नसे, नंतर ते कमी केलं. नाही, आता मी पाहत नाही आणि शांत झोपतो. तर त्यामुळे ना तुमचा तो कार्यक्रम मला खूप मजा वाटायची त्यात, की तो रंजनही करायचा आणि खूप मोठी मोठी माणसं तिथे येऊन गेली, त्यांचं आयुष्य पाहत आलं. त्यामुळे मग तिथे एकच माणूस आम्ही ठेवतो, तो सुमारियाचं उघडलं, दरवेळेला तोच येतो आणि त्याचा इंटरव्ह्यू होतच नाही त्याच्यासोबत. आणि मुळात काय होतं की एखाद्या कार्यक्रमाचा बेस घेऊन आपण त्याच्यावर विनोद करायचा, म्हणजे त्या कार्यक्रमात ती गोष्ट असलीच पाहिजे असं नाही, बऱ्याचदा त्यातलं अतिशयोक्त गोष्ट रचावी लागते. त्यामुळे विनोदाचे विषय आहेत ना, शोकसभा वगैरे ही समाजातली खरी एक गंभीर जागा आहे, की तिथे सगळ्यांनी समाजाचे नियम पाळावेत अशी एक अपेक्षा असते, पण तिथेच जास्त विनोद सापडतात. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.